नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 34 घटक माइंडिंग द क्लास ऑन पेज नंबर 62 युनिट 4 हा बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्ही नेहमी सूचना करत असतो, शांत बसा शांत बसा, आणि परंतु तुम्ही काय ऐकत नाही. मग अशाच वेळेस हा प्रसंग तुम्ही कसा हाताळता? तुम्ही शिक्षक झाला आणि तुम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना सूचना देता, हा एक मजेशीर घटक आज आपण बघणार आहोत. आणि ज्यावेळेस आपलं कोणी ऐकत नाही त्यावेळेस आपल्याला त्रास होतो, आपण चिडचिड करतो, बऱ्याच वेळेस आम्हाला पण चिडचिड करावी लागते. बघा, वर्ग दाखवलेला आहे, हा विद्यार्थी शिक्षक झालेला आहे आणि बाकीचे सर्व याचे विद्यार्थी आहे. आणि सूचना काय सांगतोय बघा, वर्गात तो शांत बसायला सांगतोय. प्लीज कीप क्वाइट, लिसन टू मी. कृपया शांत बसा आणि माझं ऐका. सायलेन्स सायलेन्स प्लीज. कृपया शांत बसा. नो टॉकिंग, बोलू नका, शांत बसा. लिसन, ऐका. नो नॉईज प्लीज, कुणीही आवाज करू नका. कीप क्वाइट एव्हरी वन, प्रत्येकजण शांत बसा. अँड आय मीन एव्हरी वन, शांत बसा म्हणजे सर्व शांत बसा. आय मीन एव्हरी वन म्हणजे मला काय म्हणायचं की सर्व शांत बसा. सायलेन्स इन द क्लासरूम, पूर्ण वर्ग शांत पाहिजे. विनिता, स्टॉप टॉकिंग, बोलू नको. विनिता तू शांत बस, तू बोलते. स्टॉप टॉकिंग ॲट वन्स, एकदम शांत बस. हुज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर, त्या कॉर्नरमध्ये कोण बोलते? हुज टॉकिंग ॲट द बॅक, मागे कोण बोलते? पे अटेन्शन, लक्ष द्या. एव्हरीबडी पे अटेन्शन, एव्हरीबडी, प्रत्येकजण लक्ष द्या. लुक हियर, बी क्वाइट, इकडे बघा, शांत बसा. गुड. आणि मग शांत बसल्यानंतर तो विद्यार्थी गुड देखील म्हणतो. नाव लुक ॲट मी अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली, माझ्याकडे बघा आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐका. निश्चितच हा छोटा घटक समजला असेल. समजल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.